नमस्कार विद्यार्थी मित्रों, संविधान निर्मितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं फार मोठं योगदान होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेतील मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांचा विविध देशाच्या संविधानाचा गाढा अभ्यास होता. त्यांनी अहोरात्र कष्ट करून अभ्यास करून चिंतन करून आपल्या देशाच्या संविधानातील मसुदा तयार करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेला मसुदा संविधान सभेपुढे मांडण्यात आला. त्याविषयी सखोल अशी चर्चा झाली, अनेक दुरुस्त्या सुचवण्यात आल्या. या संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक महत्त्वपूर्ण असे काम केलेले आहे. संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडणे, त्याविषयी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे, संविधान सभेच्या सूचनांनुसार मूळ मसुद्यात फेरबदल करणे, प्रत्येक संविधानातील कलम तरतूद ही निर्दोष कसे होईल, हे काम महत्त्वपूर्ण असं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे. त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधानाचे शिल्पकार असे म्हटले आहे. यानंतर हे संविधान पूर्ण झाल्यावर, लिहून तयार झाल्यावर संविधान सभेने या संविधानाचा स्वीकार 26 नोव्हेंबर 1949 रोजी याचा स्वीकार केला. म्हणून 26 नोव्हेंबरला संविधान दिन म्हणून आपण साजरा करतो. आणि या संविधानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाली. म्हणून 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो.